रुनाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन हजर आहे। त्या रेसिपीचे नाव आहे खरबूज मिल्कशेक। उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंड प्यावेसे वाटते, सगळ्यांनाच वाटते की काहीतरी थंड किंवा मिल्कशेक वगैरे सरबत असं काहीतरी। तर मी आज एक खरबूज पासूनच एक नवीन काहीतरी म्हणून असं मिल्कशेक तयार करणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी आहे खरबूज, साल काढून घेतलेले आहे, बिया काढून घेतले आणि त्याचे तुकडे केलेले आहे छोटे छोटे, आणि दूध आहे अर्धा ग्लास, दूध तापवून घेतले थंड आणि थंड करून घेतलेले आहे। दूध जर गरम असले तर मिल्कशेक करताना ते दूध फाटू शकते, त्यामुळे दूध थंड करून घ्यायचे आणि नंतर मिल्कशेक करायचा। आणि साखर आपल्या इच्छेनुसार आहे, कुणाला गोड आवडत असल्यास साखर जास्त घालता येते किंवा कमी पण घालता येते। मी तशी 1.5 चम्मच साखर घेतलेली आहे आणि थोडे छोटे छोटे खरबुजाचेच काप आहे हे सजावटीसाठी, आणि बर्फाचे आहे 2 पीसेस। आता आपण कृतीकडे वळूया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खरबुजाचे तुकडे घालू आधी आणि नंतर साखर घालूया आणि आता दूध आणि बर्फ। आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। हा मिल्कशेक कसा करून पण ठेवता येतो, जेव्हा वाटलं तेव्हा सर्व्ह करता येते। आता आपला मिल्कशेक तयार आहे। आता आपण हा ग्लास मध्ये काढून घेऊ। ही रेसिपी कशी झटपट होणारी आहे आणि हे सामान कसं सगळं साहित्य कसं घरीच असते आपल्या उपलब्ध आणि कधी पण करता येतं आणि पौष्टिक पण आहे, आणि त्या निमित्ताने ज्यांना खरबूज वगैरे आवडत नाही तर त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे। दूध पण पोटात जाते मुलांच्या वगैरे, आणि त्यानिमित्ताने हे फळ पण खाल्ले जाते। आता वरून आपण हे बारीक काप टाकूया खरबुजाचे। त्यासाठी शेपचे तुकडे असले तरी चालते किंवा स्ट्रॉबेरी वगैरे काही पण असं बारीक बारीक तुकडे करू। आता आपला मिल्कशेक तयार आहे। आता करून बघा आणि आवडला नाही आवडला तर आपल्या सूचना कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। धन्यवाद ही रेसिपी बघितल्याबद्दल, आणि मी पुन्हा अशाच नवीन रेसिपी घेऊन हजर राहणार आहे।